कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। रोज खावे नित्य एक केळ, रोगाशी लढण्याचे मिळते अपार बळ, असं आपली जुनी जाणती मंडळी नेहमी सांगतात। आणि ते एका अर्थाने अगदी खरंय, कारण अगदी सहज कुठेही स्वस्तात उपलब्ध होणारं हे फळ अनेक गुणांनी समृद्ध आहे। केळात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक ऍसिड यासारखी पोषक तत्वे आहेत। अशा या सर्व गुणसंपन्न आणि मानवासाठी हितकारक असणाऱ्या या फळाची शेती अजूनही महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीनेच केली जाते। पण जुन्यातलं चांगलं आणि आधुनिकतेचा परिसस्पर्श या शेतीला लाभला तर काय किमया घडू शकते, याचंच एक उत्कृष्ट उदाहरण आपल्या एका शेतकरी बांधवाने आपल्यासमोर ठेवलंय। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावातील नवलेवाडी येथील रमेश पवार हे प्रगतीशील शेतकरी यांनी ही किमया घडवली आहे। मी पारंपरिक पद्धतीने शेती करत आलोय। आतापर्यंत माझ्याकडे 3.5 एकर क्षेत्र आहे। त्यापैकी मी गहू, हरभरे, कांदे अशा प्रकारची पिकं घेत होतो। पण 2 वर्षापासून केव्हीकेच्या माध्यमातून मी पिकांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला। त्यानुसार यावर्षी मी केळीची लागवड केली। केळीची लागवड करताना सुरुवातीला मी शेताची आडवी उभी नांगरणी व्यवस्थित करून घेतली। नंतर त्यामध्ये शेणखत 5 टोल्या टाकल्या। त्याच्यानंतर 6 फूट अंतरावरती सरी काढली। त्याच्यानंतर त्याच्यात बेसल डोसमध्ये 1846-1026 निंबोळी पेंड, सुपर फॉस्फेट ह्या खतांचा प्राथमिक डोस दिला। केळीच्या बागा हे तसं पारंपरिक पीक, पण त्याला जोड दिली आहे ती आधुनिक तंत्रज्ञानाची। या झाडाच्या प्रत्येक भागाचा मानवाला खूप उपयोग होतो। केळफुलाची भाजी, केळीची पानं हे पंक्तीचा मान तर वाढवतातच, पण ते पर्यावरण पूरक देखील आहेत। त्यामुळेच कल्पवृक्ष इतकं महत्व या पिकाला आज लाभलंय। केळीची वेण चालू होत असताना केव्हीकेचे आपले शास्त्रज्ञ यांनीही मार्गदर्शन केले। त्यानुसार केळीची क्वालिटी चांगली व्हावी यासाठी लिक्विड खतांचा मार्गदर्शन त्यांनी केले। त्यामध्ये 13-13.045, 0.050 याचे ड्रीपमधून दर आठवड्याला देण्याचे त्यांनी मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे मायक्रोलाची फवारणी करण्यात यावी असेही त्यांनी मार्गदर्शन केले। त्यानुसार आपण दर महिन्याला मायक्रोलाची फवारणी करत आहे आणि केळीची क्वालिटी चांगली व्हावी, वजन चांगलं मिळावं, त्यास मदत होईल। नित्य नाविन्याचा ध्यास आणि वेगळं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द या गोष्टींमुळे रमेश पवार यांनी या कल्पवृक्ष पिकाची खूप काळजी घेतली आहे। पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर खतांचा योग्य वापर, पीक संरक्षणासाठी आवश्यक तेवढीच कीटकनाशकं यांची फवारणी अशी काळजी त्यांनी घेतली आहे। लागवडीच्या आधी बेसल डोसमध्ये RCFची खतं, त्यामध्ये युरिया, सुपर फॉस्फेट 1846 हे खतांची पात्र दिली। त्यानंतर लागवड केली। लागवड केल्यानंतर मुळांची वाढ व्हावी त्यासाठी बायोलाच ड्रिंचिंग केलं, त्यामुळं केळींच्या मुळांची वाढ होण्यास मदत झाली। त्यानंतर केळीची वाढ होत असताना त्याला वेळोवेळी खतांचे डोस दिले।
केळी साधारणतः 3 महिन्याच्या झाल्या, त्यानंतर आम्ही पुन्हा खताचा दुसरा डोस दिला, त्यावेळी शेणखताच्या पुन्हा 4 टोळ्या बेडमध्ये भरून घेतल्या, त्याच्यावरती 1840 RCFची खतं, 1840 1919 आणि सुपर फॉस्फेट पुन्हा एकदा खताचा डोस दिला। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःची पारंपरिक शेती, त्यात केळीसारखं बहुगुणी मानवाला लाभदायी ठरणारं पीक आणि ते फुलवण्याच्या या यशस्वी मंत्राचा लाभ आपल्या इतरही शेतकरी बांधवांनी नक्कीच घ्यायला हवा। कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। काळी असो वा तांबडी, शेतकऱ्याचा विकास घडवते माती। भूमी परीक्षण, खताचं निरीक्षण शेतकऱ्यांना देते उत्पन्नाचं अभिवचन। शेती पत्रिकेचं मोलाचं कार्य शेतकऱ्यांना देते अचूक मार्गदर्शन। ज्ञान समृद्धीसाठी असं हे वरदान।